निवडणूक आयोगानं शेण खाल्लं म्हणून आमच्या शाखा त्या दिशेनं जाणार नाही. शाखा आणि शिवसैनिक तिथेच बसतील आणि ती शिवसेनेची शाखा म्हणूनच काम करतील. शिवसेना भवनाच्या बाबतीत काय काही होणार नाही. काय म्हणजे काय, शिवसेना भवनासह शिवसेनेचा शाखा आणि शिवसेनेची प्रॉपर्टी जी हजारो लाखो शिवसैनिक ते आमच्या बरोबर असतात. पण काय या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृषात पाटील यांच्याकडून. ते मातोश्री बाहेर सध्या उपस्थित आहेत. कृषात, मातोश्री बाहेर तुम्ही आहात, काय नेमकी तिथली दृश्य आहेत आणि किती वेळात शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे ही दृश्य प्रेक्षकांना दाखवा. मातोश्री बाहेर शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला दाखवतो की या मातोश्रीच्या बाहेर असंख्य शिवसैनिक जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात, भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात ही घोषणाबाजी सध्या सुरू आहे. अनेक शिवसैनिक या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मुंबईभरातून शिवसैनिक या मातोश्रीच्या परिसरामध्ये येत आहेत आणि खास करून एक आवाहन करण्यात आलं होतं की शिवसैनिकांनी या ठिकाणी जमावं आणि त्या दृष्टीनं आता शिवसैनिक या संपूर्ण परिसरामध्ये जमण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या प्रकारे हे संपूर्ण तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हे शिवसैनिक जमा झालेले आहेत. जितेंद्र जनावरे आपल्यासोबत आहेत. जितेंद्रजी काय सांगाल, अनेक शिवसैनिक या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत आहेत, काय नेमकी तुमच्या भावना आहे, काय भावना आहेत आता निवडणूक आयोगाने? मुंबईकर, महाराष्ट्रातील जनता ठाकरेंना कधी विसरणार नाही, शिवसेनेला विसरणार नाही, धनुष्य बाणाला कधी विसरणार नाही. ही मुंबई हा महाराष्ट्र फक्त ठाकरेंचाच आणि ठाकरेंचाच राहणार. आम्ही सर्व शिवसैनिकांचं बळ उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या मागे ठाम आहे आणि असणार. आणि त्याचबरोबर इतर शिवसैनिक आहेत, काय नेमकं सांगाल, ज्या प्रकारे शक्ती प्रदर्शन या मातोश्रीवर केलं जातंय, काय नेमकं म्हणणं? शिवसेना ही खरी उद्धव साहेबांची आहे आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये तर सर्व शिवसैनिक दाखवूनच देणार आहे, त्याबद्दल कोणतीच चिंता नाही. परंतु शिवसेना आणि धनुष्यबाण हा खरोखर उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे चोरून घेतलेला आहे. पण सर्वसामान्य शिवसैनिकाला कुणालाही चोरता येणार नाही. तर या सामान्य शिवसैनिकांच्या भावना आहेत. अनेक महिला शिवसैनिक देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत. आपण पाहू शकतो की काय नेमक्या भावना आहेत आपल्या शिवसैनिकांच्या मनामध्ये. तर आपण या महिला शिवसैनिक ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत, आहेत अनेक शिवसैनिक या ठिकाणी जमा होत आहेत आणि त्याचबरोबर नक्कीच एक संतप्त भावना ज्या आहेत त्या शिवसैनिक आहेत. निषेध व्यक्त केला जातोय. ज्या प्रकारे कालचा निवडणूक आयोगाचा निर्णय आलेला आहे, त्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर संतप्त झालेले शिवसैनिक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. कृष्णात, महिला शिवसैनिक कुठली प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीयेत, अत्यंत संतप्त दिसत आहेत, रोष व्यक्त करताना दिसत आहेत निवडणूक आयोगाबाबत. पण आणखी एक महत्त्वाचा प्रश्न कालपासून सगळ्यांकडून विचारला जातोय, तो म्हणजे शिवसेनेच्या प्रॉपर्टीबाबत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना भवनाबाबत. कुणी जुने जाणते शिवसैनिक आहेत ते याबाबत काही प्रतिक्रिया देत आहेत? नाही, सुवर्ण शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टच्या नावाने आहे आणि शिवाई ट्रस्ट ही ठाकरे फॅमिलीची ट्रस्ट आहे, ज्यामध्ये ठाकरे कुटुंबियातील व्यक्ती सदस्य आहेत. त्याचबरोबर इतर जे काही शिवसेनेचे पदाधिकारी, खास करून ज्येष्ठ नेते आहेत, रविंद्र आहेत, अशा प्रकारचे जे विश्वास आहेत ते या ट्रस्टवर आहेत. त्यामुळे शिवाई ट्रस्टच्या नावाने शिवसेना भवन आहे आणि त्या शिवसेना भवन हे शिवसेना पक्षाला भाडेतत्वावर उद्धव ठाकरे जे या फॅमिली ट्रस्टचे प्रमुख आहेत त्यांच्या वतीनं या पक्षाला दिले गेले आहे. अशा प्रकारचा कोणताही पक्ष किंवा जो जरी शिवसेना पक्ष शिंदे गटाकडे गेला असला तरी शिवसेना भवन मात्र हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील, कारण त्यांच्या फॅमिली ट्रस्टची ही जागा आहे. त्यामुळं नक्कीच आपण या शिवसेना भवन किंवा शिवसेना शाखा ज्या आहे त्या बाबतीत एक प्रश्न उपस्थित केला जातो. परंतु शिवसेना शाखा ह्या बऱ्याचशा शिवसेनेच्या नावावर नाही आहेत, अनेक पदाधिकाऱ्यांच्या नावाने शिवसेनेच्या शाखा आहेत आणि त्यामुळं तो त्याच्या संदर्भातला एक वाद जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो. आपण पाहू शकतो की सध्या शिवसेना जे शिवसैनिक जे आहेत ते सध्या मातोश्रीवर प्रचंड संख्येनं जमायला सुरुवात झालेली आहे आणि हे वातावरण जे आहे ते पाहायला मिळते की कशा प्रकारे अनेक महिला शिवसैनिक देखील इथं जमत आहेत. आपल्यासोबत खासदार आहेत अशोक खासदार आहेत मंडू जाधव. काय सांगाल, ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे, तुमची आता थोड्याच वेळात बैठक देखील या ठिकाणी होती. लोकशाहीची हत्या आहे. त्याचबरोबर जे आता नवीन चिन्ह जे
चिन्ह मिळालेलं आहे किंवा शिवसेना पक्ष पूर्णतः शिंदे गटाकडे गेलेला आहे कशा पद्धतीने बघता, कारण जवळपास 20 लाखाहून अधिक प्रतिज्ञापत्र तुमच्या वतीने दिली गेली. आता त्या संदर्भात देखील एक प्रश्न निर्माण होतो की मग ही प्रतिज्ञापत्र का गोळा केली? ही लोकशाहीची हत्या आहे, हुकुमशाहीची ही सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्यांनी बाळासाहेबांनी प्रबोधन करणे 1966 शिवसेनेची स्थापना केली, त्यांचा पक्ष संपून त्यांच्यामुळे जे नावारूपाला आले त्यांच्या हातात पक्ष देणं हे देशासाठी या संविधानासाठी घातक आहे. थोड्या जेव्हा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत तुमची बैठक होती आहे खासदारांची आणि आमदारांची, या बैठकीमध्ये एक प्रश्न होता की आता पक्षादेश झाला किंवा व्हीप लागू झाला तर कशा प्रकारचा संभ्रम जो आहे तो आमदार खासदारांमध्ये आहे थोडा असा? काही संभ्रम नाही आमच्यात, हे सगळी आमची तयारी होती. सिंबॉल शिवसेनेला मिळणार नाही हे आम्ही आम्हाला माहीत होतं, पण केंद्र सरकार काय भूमिका घेत आहे, निवडणूक आयोग ही साहेब त्यांची आधिकत्याखाली वावरणारी संस्था आहे, त्याच्यामुळं हे शिंदेला काही म्हणून फायदा नाही. ह्याच्या मागचे खेळ करणारी भारतीय जनता पार्टी आहे. परंतु तुम्ही ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहतो आहे आणि राहणार नक्कीच. हे होते खासदार संजय जाधव ज्यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. जरी शिवसेना नाव आणि चिन्ह गेलं असलं तरी आम्हाला अपेक्षितच होतं आणि त्यामुळं आम्ही अजून देखील शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहे, त्यांच्यासोबतच राहू येत्या काळामध्ये अशा प्रकारची भावना येत्या काळातही ठाकरे गटासोबतच राहू अशी भावना व्यक्त केली जाते जाधवांकडून. पण नेमके कोणते कोणते खासदार या बैठकीला उपस्थित आहेत आणि कोणते आमदार या बैठकीला उपस्थित आहेत ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली का? कारण काही आमदार आणि काही खासदार हे आता शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती सुद्धा मिळते. सुवर्ण 16 आमदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत सध्या आहेत. त्यानंतर शिवसेनेचे राज्यसभेचे 3 खासदार आहेत. त्याचबरोबर लोकसभेमध्ये 4-5 खासदार आहेत जे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, जे येत्या काळामध्ये असं म्हटलं जातं की यातल्या काही आमदार आणि खासदार देखील शिंदे गटाच्या सोबत जाऊ शकतात. त्या संदर्भातला जे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते संपर्कात शिंदे गटाचे असल्याचं सांगितलं जाते. परंतु उद्धव ठाकरे यांना अपेक्षा आहे की सर्व आमदार जे त्यांच्यासोबत आहेत आणि खासदार त्यांच्यासोबत आहेत ते त्यांच्यासोबतच राहतील आणि एकूण साधारणतः खासदार आमदार धरले तर 36 संख्या जी आहे ती सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, ज्यामध्ये विधानसभेचे विधान परिषदेचे देखील 12 आमदार आहेत आणि त्याचबरोबर राज्यसभेचे देखील 3 खासदार आहेत. ठीक ठीक. कृषात, तुमच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरची ही सगळी गर्दी, हे सगळं शक्ती प्रदर्शन आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. लक्ष ठेवून राहा कुठले आमदार आणि कुठले खासदार या बैठकीसाठी उपस्थित राहतात. भंडाऱ्याची उधळण म्हणजे